माय मराठी माय बोलीचं महत्त्व माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत. मित्रहो, आपण आता आहोत ज्याला भारताचं व्हेनिस म्हटलं जातं अशा केरळच्या आल्लपुझा, ज्याला सुरुवातीला पूर्वी आलप्पी म्हटलं जायचं. या आलप्पीमध्ये समुद्राच्या मध्यभागी म्हणजे आपल्या भारतभूमीपासून साधारण 40 किलोमीटर आत, आणि हे जे पॅकेज असतं, आम्ही सध्या रात्रीपासून हाऊस बोट नावाचा एक प्रकार असतो, जणू काय आपल्याकडं 3-स्टार हॉटेल असतं ना, त्या पद्धतीनंच हे हाऊस बोट असते. या हाऊस बोटेचा प्रवास साधारणतः 5-5:30 वाजता सुरू होतो आणि मग ते आपल्याला समुद्राच्या आतमध्ये सोडून निघून जातात. आणि मग इथं हाऊस बोटमध्ये सगळ्या सुविधा असतात, वातानुकूलित रूम असतात, किचन असतं, तुम्हाला जे पाहिजे ते बनवून देतात. साधारण एका जोडीला 20,000 रुपये या 2 दिवसाचं पॅकेज असतं, म्हणजे 1 रात्र आणि 1 दिवस. आणि रात्रभर मुक्काम केल्यानंतर समुद्राची अथांगता, पाण्यामध्ये जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी, ती एक थ्रिलिंग जे असतं, थ्रिल ते एक वेगळंच असतं. तत्पूर्वी हाऊस बोट का हा प्रकार काय आहे, 3 मजली आहे ही बोट. हा समोर आता हा चालवतो आहे ड्रायव्हर, आणि हे हाय स्पेस आहे लोकांना, म्हणजे आमचे सहकारी आता हे बसून बघत आहेत इथं राहिले. साधारण असं असतं, अतिशय देखणं असं हे. आम्ही तुम्हाला त्याची पूर्वी थोडीशी माहिती देतो. आणि आता हा चहा घेऊन येत आहे वेटर, आम्ही आत्ता चहाची ऑर्डर दिली, ज्यूस आहे बघते, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते, नॉन व्हेज व्हेज जे पाहिजे ते. आणि असा हा समुद्र पसरलेला आता, आणि साधारण अशा रूम असतात ह्या दोघा जणांसाठी. एक ह्या अशा हे ए सी आहे, अटॅच बाथरूम संडास आहे, कॉट स्वच्छ साधारण असे, अतिशय सुंदर हे बेसिन प्रत्येक ठिकाणी. हे रूम पहिला मजला आहे, तळमजला. आम्ही आणि हे किचन आहे. तुम्ही जी ऑर्डर दिली ते तुम्हाला ते अन्न पदार्थ बनवून देतात. आता ते फिश बनवत आहेत बहुतेक, फिश आम्ही ऑर्डर दिली होती साधारण असं स्वच्छ असं. हां, तर आता मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय असतं हे. तर रात्रभर समुद्राच्या पाण्यामध्ये आपण जिकडं बघावं दृष्टी जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी. आणि हा दिवसाचा प्रवास सुरू झालेला आहे सकाळी साधारण 8 वाजता. या प्रवासामध्ये हे जे असे छोटे छोटे बेट आहेत, हे असे छोटे छोटे बेट, कोणत्या बेटावर 10 घरं आहेत, कुठं 15 घरं आहेत, मग त्या लोकांचं जीवन कसं आहे दिवसभर. आज अगदी 6 वाजेपर्यंत आता हा 40 किलोमीटरचा साधारण प्रवास असतो. आणि अतिशय सुंदर जीवन त्यांचं, जशी आपल्याकडे सी बस असते तशी यांच्यासाठी जल बस येत असते शहराला जोडण्यासाठी. आणि मग ते कसं राहत असतील इथं, हे बघा, ही शाळा इथं 10-15 घराचं एक छोटंसं बेट आहे, हे त्यांची शाळा छोटीशी मुलांसाठी. हे बघा, हे तुमच्या लक्षात येत असेल किती, म्हणजे आता याला सुंदर जीवन म्हणावं की काय म्हणावं माहिती नाही, पण आपल्या जगाशी यांचं काय देणं घेणं नाही. मस्त कुठं 10 घराची बेट, कुठं 5 घराची बेट, कुठं 15 घराची बेट. मग आपल्याकडे जसे मोटरसायकल वगैरे फिश मार्केट. हां, आता हे अरुण आपल्याला सांगताय तिथले खूप की हे फिश मार्केट आहे म्हणून, कारण आजूबाजूला जे तुम्हाला छोट्या छोट्या बोटी दिसत आहेत, नावं दिसत आहेत, त्यातून इंटरनॅशनल मार्केट, तिथून पूर्ण भारतभर मासे जातात. तर हे फिश मार्केट आहे. तर हा अनुभव म्हणजे शब्दातीत आहे की आपण आपल्या भारतात, भारत किती विविधतेने नटलेला आहे. तर इथून लोक हे शेकडो किलोमीटर जाऊन मासे वगैरे पकडून आणून येतं, आणि इथं येऊन मग लोक त्याला सगळीकडे पार्सल जहाजामधनं होतं. तर अशी शेकडो बेट आहेत इथं या प्रवासा दरम्यान. आणि थँक्यू, थँक्स अ लॉट, मला ज्यूस आणून दिला. अगदी 10-10 घराचे बेट आहेत काही, ते लोक कसं जगतात. केळीची झाडं, नारळाची, सुपारीचे झाड तुम्हाला दिसत असतील. तर आता आपण समुद्रातल्या एका बेटाच्या जवळून जात आहोत, हे फिश मार्केट आहे. आणि इथं दुकान पण दिसते छोटी,
वडा वडक्या घेरवाल घेर घेरावेल कूल आनो सर व्हाट इज दिस शॉपी या बेटावरच लोकांसाठी एक छोटीशी शॉपी दिसते इथे समोर हे असं त्यांचं संरक्षण कवच हे बघा आपण ह्यांच्यापासून अगदी 30-40 किलोमीटर जमिनीपासून दूर राहणार हे अगदी 10-11 घराचं बेट असेल आणि जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी काही खरेदी वगैरे करण्यासाठी कोल्ड ड्रिंक वगैरे घेण्यासाठी तर हे जे पर्यटक येतात त्यांना असे काही पॉईंटवर थांबवलं जातं त्यांना फिशिंग वगैरे करायचं असेल तर इथं मग त्यांना काही कोल्ड्रिंक घ्यायचं असेल आईस्क्रीम घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी असे शॉपी अगदी 15-20 एकरचा हा बेट आहे पण इथं सुद्धा बघा भात शेती केलेली आहे 2 एकर इथल्या लोकांनी भात शेती आणि हा इकडे सगळा समुद्र बघा काय जीवन असेल यांचं आणि हे बघा जसे आपल्याकडे ऑटो वगैरे बांधून हा जाळण घेऊन जातो आहे शहरातून घेऊन आपण जसं ऑटो वगैरे बांधतो तसं ह्याच्यात घरी घेऊन चालला आता हे बघा समोर भगिनी भिन्न धूत आहे हा त्यांचा मुख्य रस्ता आहे 10-20 घरांचा ही साधारण अशी घरं असतात आता तुम्हाला तिथं महिला कपडे धुत असताना दिसत असेल ते बघा आणि संपलं गाव असं 10 घरं झाली की संपलं आणि हे आता आमच्या सोबतचे सहकारी सगळे खरेदी करत आहेत कोणी आईस्क्रीम कोणी वडके चिरायल कुल बारायल फिश शॉपी इथं एक वैशिष्ट्य आहे मासे आपणच पकडायचे आणि पकडले की ते बनवून देणार काही रक्कम घेऊन तर हे साधारण पण ते शॉपीमध्ये हे विक्रीसाठी ठेवलेले समुद्रातले झेंगे जे की फार दुर्मिळ आणि महाग असतात ते कायले नावाचे मासे करिमी आणि सगळ्यात प्रसिद्ध असलेलं हे पापलेट असं विक्रीसाठी यांनी ठेवलेले आहेत हे बघा हे झिंगे भरपूर प्रोटीन देणारे ही आमची हाऊस बोट 3 मजली तर या साधारणतः 40 किलोमीटरच्या सागरी प्रवासात अनेक बेट असे छोटे मोठे सापडतात गेल्या वर्षी इथं फार मोठी हानी झाली होती आपल्याला अनेक वेगवेगळे बेट पुढे दिसणार आहेत हे काय समोर एक दिसते आणखी हे बघा हे इकडे एक आहे 1-2 घरं दिसत आहेत हे बघा मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर जिथं जिथं शक्य आहे तिथून मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवत जाईन आपण या व्हिडिओचा आस्वाद घेतला याबद्दल आपले आभार धन्यवाद.